नमस्कार, मी निकिता। मराठी वर्ल्डमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सुभेदार हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येतो आहे। या सिनेमाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी मॅम आपल्यासोबत आहे। खूप खूप स्वागत आहे तुमचं। खरं तर आतापर्यंत तुम्ही जवळपास 15 पेक्षा जास्त इंटरव्ह्यू दिले आणि माझा 16वा इंटरव्ह्यू आहे, तरी तुमचा तो जोश कायम आहे। तर कसं हे जमून येतं? काय ना, तो जोश त्या विषयामध्येच आहे, त्या व्यक्तिरेखेमध्ये आहे। जसा नरवीर तानाजी मालुसरेंमध्ये आहे, तसाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये आहे। ती आई जिनी स्वातंत्र्याचं स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते आपल्या मुलांकडनं साकार करून घेतलं, त्या आईमध्ये तो जोश आहे आणि त्याचा कुठेतरी आपल्यावर प्रभाव पडतोच पडतो। त्यामुळे जो टिकून राहणारा जोश आहे तो जिजाबाई साहेबांची प्रेरणा आहे, दुसरं काही नाही। जेव्हा तुम्ही जिजाऊ साहेबांची भूमिका साकारता आणि तुम्ही पब्लिक प्लेसेसवर जाता, तेव्हा तुम्हाला लोक असं भेटायला येतात का की आम्ही तुम्हाला जिजाऊंच्या भूमिकेत पाहिलं होतं तर फार बरं वाटतं, प्रसन्न वाटतं, तर तसं झालं आहे का? काही प्रसंग झाले तसे? हो, असं नेहमीच होतं आणि मला फार अचंबा वाटतो, भारावून जायला होतं, असं वाटतं की आपण किती छोटा माणूस आहोत आणि ती किती मोठी जगज्जननी होती। तर पण त्यांच्यापर्यंत आता आपण पोचू शकत नाही, तर माझ्या थ्रू त्यांच्यापर्यंत पोचण्याचा लोक प्रयत्न करतात। पण माझ्या नशिबानी मला अवंतिका म्हणून ओळखतात। जुनी जर पिढी असेल तर ती स्वामीमधली रमा म्हणून ओळखतात, त्याच्या पुढची पिढी ही सोनपरी म्हणून ओळखते आणि आताची नवीन पिढी ही जिजाबाईसाहेब म्हणून ओळखते। आणि ही प्रतिमा लोकांच्या मनामध्ये टिकवून ठेवण्यात मी यशस्वी झाले, याचा मला खूप आनंद आहे। पण म्हणजे आम्ही, मला आठवतं की आम्ही जेव्हा लहानपणी ना सोनपरी पाहायचो ना, आम्ही फक्त तुमच्या कॅरेक्टरसाठी ती पूर्ण मालिका पाहायचो। म्हणजे आम्ही आता वेट करायचो की आता सोनपरी येईल, आता काहीतरी चमत्कार घडेल। आणि बॅक टू द, आता जेव्हा आम्ही तुम्हाला पाहतो की तुम्ही आमच्यासोबत, म्हणजे आम्ही मीडियामधून आहोत आणि आम्ही तुम्ही आमच्यासोबत वावरता असताना, आम्हाला असं एक रिलॅक्स फील होतं, यार सोनपरीला आपण पाहिलं आहे, आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आहे। तर हे खूप खरंच आमच्या पिढीला खूप हे एक फार फिलिंग असं भारी वाटतं म्हणजे। पण मग तुम्ही तेज तुमचं कायम आहे, तुम्ही एकदम म्हणजे तेच तुमचं जे पात्र आहे अजूनही तसंच तुमचे प्रत्येक पात्र तुम्ही म्हणजे प्रेक्षकांत पोहोचवतात। आता नुकतंच तुम्ही तुमचा प्लॅनेट वरायटीवरचा एक व्हिडिओ पाहिला का, जो सध्या व्हायरल होतो आहे की हो की अरे कोणीतरी लागतं आयुष्यात, सहेलारामधला लिहिलेला दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे तो प्लॅनेट मराठीवर। सो त्या व्हिडिओविषयी काय सांगाल? म्हणजे तेव्हा त्यात पण तुम्ही एवढं तेजस्वी दिसताय, एवढे यंग दिसताय की बोलणारच नाही। काय ना, मी कलाकार आहे त्यामुळे प्रत्येक पात्र जे माझ्यापर्यंत येतं ते पात्र जिवंत करून लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे। त्यामुळे मग परी असेल तर परीसारखं दिसायला बोलायला पाहिजे, वागायला पाहिजे। जेव्हा सहेलारेसारखी एखादी काय म्हणजे इमोशनल फ्रेंडशिपवाली स्टोरी आहे त्याच्यात ते पात्र बनलं पाहिजे, आणि जिजाबाईसाहेब असेल तेव्हा तो जोश माझ्यामध्ये पण असला पाहिजे। सलग अनेक चित्रपट करतात, प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं असतं, आपण काहीतरी एक वेगळं देत असतो प्रेक्षकांना एक। सो ह्या सिनेमामध्ये असं काय आहे वेगळं? या सिनेमामध्ये एका अशा आईची गोष्ट आहे की तुला माहिती आहे प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मित्रमैत्रिणींबरोबर फार सजग असते की कोण आहे घरात, कोण येतं आहे, आपलं मूल कोणाच्यात आहे। तशीच ही आई आहे जिजाबाईसाहेब, तशीच आई आहे की जेव्हा त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तेव्हा कोणकोण शिवबाच्या बरोबर असले पाहिजेत ह्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं। त्यामुळे तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे फार लहानपणापासूनचे मित्र होते, असेच सवंगडी गोळा केले पाहिजेत की ज्यांच्यामध्ये ती स्वराज्याची धग आहे किंवा ती ज्योत आपण पेटवू शकतो, अशी माणसं त्यांनी शिवाजी महाराजांबरोबर राहिली पाहिजेत याबद्दल त्या दक्ष होत्या, आणि ते कुठेतरी या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतं। आणि तेच सवंगडी पुढे मोठे होऊन त्यांनी एकत्र येऊन स्वराज्य निर्मिती केली हा इतिहास आहे। त्यामुळे जिजाबाई साहेब या सगळ्यांसाठी एक माऊली आहे आणि या माऊलीचं एक वेगळं दर्शन या चित्रपटातून मला दाखवता येते, याचा मला खूप आनंद होतो। दिग्पाल लांजेकर यांनी एक खूप मोठी म्हणजे जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पेलवून घेतली असतो, कारण की सलग 8 सिनेमे करायचे, त्यातले 5 म्हणजे तुम्ही जवळपास करतातच आहात। सो दिग्पाल दादांविषयी काय सांगाल? मला दिग्पालचा खूप अभिमान वाटतो। दिग्पाल हा खरं तर विराजसचा शिक्षक, तो त्याला ड्रॅमॅटिक शिकवायचा शाळेमध्ये, त्या विराजसमुळे माझी दिग्पालची ओळख झाली। त्यानंतर दिग्पालनी मला असिस्ट केलं, मी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटासाठी रमा माधव लिहिलं, त्यांनी त्याच्यासाठी काही संवाद लिहिले, आणि तेव्हाच त्यांनी हे स्वप्न बोलून दाखवलं होतं की मला शिवाजी महाराजांवर सिनेमे करायचे आहेत।
तर मला कौतुक वाटलं होतं ते माहीत याचं, कारण माझे आजोबा गोनी दांडेकर यांचं कादंबरीमय शिवकाल नावाची एक 5 कादंबऱ्यांची मालिका आहे, आणि तो नेहमी म्हणायचा मला ह्याच्यावर चित्रपट करायचं आहे. तर मला वाटायचं की हां एक चित्रपट करेल हा. तर फर्जनची कथा त्यांनी मला ऐकवली तेव्हा मला भयंकर आवडली होती, आणि मी म्हटलं की काय जबरदस्त आहे हे, कर तू आणि खूप छान लिहिला आहेस, खूप छान कन्सीव्ह केला आहेस. तो म्हणाल म्हणाल ती हा तर एक आहे, मला 8 करायचे आहेत. तेव्हा मला काळजी वाटली होती, मला वाटलं की मराठी प्रेक्षक किंवा एकंदर प्रेक्षक तर असे आहेत, ओळींनी ते त्याच विषयावर चित्रपट केले तर कसं काय त्यांना आवडेल नाही आवडेल, उचलून धरतील नाही धरतील, 8 यशस्वी होतील नाही होतील. पण लोकांनी हे आता प्रूव्ह करून दाखवलं आहे की तळमळीनी सच्चेपणाने प्रामाणिकपणाने केलेले चित्रपट हे लोकांना कळतात, त्यांना ते आवडतात, आणि खरोखरच मराठी माणसाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल एवढं प्रेम आहे की चांगला चित्रपट जर त्यांच्याबद्दलचा केला तर ते आवर्जून त्याला प्रतिसाद देतात. त्यामुळे दिग्पाल लांजेकरांचे चित्रपट हे आपण आपल्या मुलांना दाखवायचे असं कुठेतरी आता एक समीकरण तयार झालेलं आहे, आणि म्हणून सर्व चित्रपट यशस्वी होत आहेत. तुम्ही विराजस आणि शिवानी तिघेही पहिल्यांदा एकत्र एका सिनेमामध्ये काम करताय. मी विराजसला पण तो प्रश्न विचारला, तो म्हणाला की आमचं शेड्यूल कधीच एकत्र लागलं नाही, पण आम्ही एकमेकांचे सीन बघायला जायचो. सो तो एक अनुभव कसा होता? तो शिवानीचे सीन बघायला जायचा, माझे सीन बघायला काही आलं नाही. अच्छा, ही कंप्लेंट आहे विराजसची? नाही, पण मी मात्र त्याची बित्तम बातमी दोघांचीही माझ्याकडे असायची, कारण मी त्यांना म्हणायची की हे बा हे माझं युनिट आहे, म्हणजे तुम्ही असला तरी तुमचा पहिला सिनेमा आहे, आम्ही टीम आहोत एकत्र. त्यामुळे त्यांचं काय काय चाललेलं आहे, विराजच्या विशेषतः त्याचे डान्सचे सगळे शॉर्ट्स माझ्यापर्यंत आधी पोहोचायचे, ओके झालेले शॉर्ट्स, त्यामुळे मला माहिती होतं की त्यांचं काय तिथे चाललेलं आहे. आणि मला खूप आनंद आहे की शिवप्रेमाचं जे बाळकडू जे संस्कार मी विराजेश्वर केले तसेच संस्कार प्रत्येक आईनी आणि वडिलांनी आपल्या मुलांवर केले पाहिजेत, तरच आपण खरे मराठी असं मला मनापासून वाटतं. जाता आता प्रेक्षकांना सिनेमाविषयी आव्हान, 18 ऑगस्टला सुभेदार रिलीज होतो आहे, ज्याच्या ट्रेलरची तुम्ही इतक्या उत्सुकतेने वाट बघत आहात, त्याचा ट्रेलर तुम्हाला इतका आवडला आहे तर चित्रपट खूपच आवडणार आहे याच्याबद्दल मला बिलकुल शंका नाही. ॲडव्हान्स बुकिंग करा, अनेक वेगवेगळ्या योजना आहेत ॲडव्हान्स बुकिंगसाठी, आणि चित्रपट बघा, तुमच्या मुलांना दाखवा, आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटला. खूप खूप धन्यवाद, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.